नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि मी आरजे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुमचा खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चान्स सीझन 3 कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज आपल्या सोबत आहे सर्वसामान्य परिस्थितीमधून ज्यांनी डॉक्टर बनण्याची झेप घेतली एकदम असे सन्माननीय डॉक्टर मनोज कदम. सर तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. धन्यवाद. सर वैद्यकीय क्षेत्रात आज आपली स्वतःची अशी ओळख आहे, परंतु सध्या आमच्या श्रोत्यांना तुमच्याच आवाजात तुमची ओळख करून द्या. माझं नाव मनोज महादेव कदम, मी खादेवनगर घाटला पोलीस चौकी इथे राहतो. मी जर परिचय म्हटला तर बॉर्न अँड बॉटअप इन घाटला आणि माहिती नाही पण खूप आवड आहे घाटल्यातली. बाहेर जायचं बऱ्याच वेळा योग आला पण असं वाटतं नको थोडे दिवस राहूया इथेच राहूया. हे वेगळं हे झाड जरी बहरलं असलं तरी मुळे अजूनही घाटल्यामध्ये रुतलेले आहेत. तुम्हाला माहिती झाड कशामुळे बहरलेलं आहे असंच म्हणता येईल. तुमचा शैक्षणिक जो कार्यकाल होता तो कुठे गेलेला आहे? शैक्षणिक कार्यकाल खूप डिफिकल्ट होता माझा. माझी सुरुवात म्युन्सिपल स्कूल मधून झाली. अच्छा. मी इयत्ता पहिली ते तिसरी म्युन्सिपल स्कूल आपली गोंडी स्कूल मध्ये होतो. त्यानंतर बाबांनी मला FAC इंग्लिश स्कूल मध्ये टाकलं. अच्छा. तिकडे मी 4th पासून 9th पर्यंत होतो. 9th ते 9th प्रवास खूप एकदम स्कूल डेज खूप छान एकदम मजा मस्ती धमाल. पण माझं शिक्षणाकडे थोडं लक्ष कमी होतं त्यामुळे ते बाबांनी असं लक्ष दिलं की हा शिक्षण सोडून म्हणजे स्कूलिंग सोडून बाकीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये खूप पुढे म्हणजे क्रिकेट फुटबॉल ह्या सगळ्या गेम्समध्ये. मग ते बाबांनी डिसिजन घेतलं की नाही तुला शिक्षणासाठी आपण गावी वगैरे पाठवून देऊया. मग मला 10th पासून डायरेक्ट मला इथून माझ्या नेटिव्हला म्हणजे माझ्या मामाच्या गावी मला शिफ्ट केलं. त्यावेळेस म्हणजे डायरेक्ट 10th ला जेव्हा गेलो तेव्हा 10th म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला थोडंसं कळायला लागलेलं असतं लाईफ काय असते शाळा काय असते बाकीच्या गोष्टी थोड्याशा. आणि मला त्याच वेळेस इकडे FAC स्कूल मधून जे FAC मध्ये ड्रेस कोड होता टाय होती शर्ट होता पॅन्ट होती शूज होते त्याच्यामधून एकदम सडनली काढलं आणि मला डायरेक्ट नेटिव्हला जिकडे टोपी आली व्हाईट शर्ट आला आणि खाकी चड्डी लिटरली चड्डी होती ते एवढं म्हणजे एकदम सडन चेंजेस अमूलाग्र बदल. आणि तो एनी हाऊ मला ते पहिले 6 महिने जमलंच नाही की म्हणजे हे अडॅप्ट कसं करायचं. त्यामध्ये पण मी थोडं रडून घडून दिवस काढले बरेच. मी आईला वगैरे फोन करून रडायचो लिटरली. पण ती डिसिजन मला वाटतं की खूप माझी टर्निंग पॉइंट होती लाईफची. मी जेव्हा तिकडे गेलो स्कूलला त्या स्कूलमध्ये मी नवीन नवीन गेल्यानंतर मला मुलं असे सगळे न्यू आणि तेव्हाची मुलं म्हणजे 10वीची मुलं म्हणजे माहिती आहे ना एकदम हे लास्ट इयर आपल्या शाळेचं खोडकर आता खोड हा आता मस्ती आणि मस्ती फक्त हीच असते. मला लिटरली तेव्हा त्या शाळेमध्ये डायलॉग होता माझ्या नावचा मुलं मला त्या डायलॉगनीच बोलायचे मुंबईतून आला दिल्लीतून आला असं डायलॉग होता. आणि जरी कोणी इनकेस माझ्या मित्रांनी जरी स्कूलच्या जरी ऐकलंय तर ते बोलतील की याच्या अजून लक्षात आहे. आणि पण हा त्यांच्या स्कूलिंगमध्ये जसं मला मुंबईमध्ये मी थोडा ऍव्हरेज स्टुडंट होतो मुंबईतून डायरेक्ट गावी गेल्यानंतर म्हणजे जसं आपलं मुंबईतलं बोलणं असतं ते तिकडच्या लोकांना खूप छान वाटतं जे आपले प्रोनाऊन्सेशन असतात जे आपले लेखन असते म्हणजे लिटरली म्हणजे माझा मराठीचा एक निबंध होता जो मी लिहिला होता तो निबंध मला मराठीच्या सरांनी बोलवून घेतला की मनोज कदम हा मुलगा कोण आहे. आणि मला वाटलं काहीतरी इथल्या सारखंच मुंबईतलं जसं की आपण नाव आपलं फक्त आणि फक्त मस्तीमध्ये पुढे यायचं कधी असं वाटलं नव्हतं की आपला पेपर हा तर त्यांनी मला बोलून घेतलं की कोण आहे मनोज कदम. मी म्हटलं सर मी आहे. तर म्हटलं जरा इकडे पुढे मला वाटलं आज आय फटका तर काहीतरी बसणार आहे वाटतं काय असं मी काय केलं काय माहिती नाही. मी त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि ते मला म्हणाले मला तुझा निबंध एवढा आवडलाय ना की मी आज तो निबंध मी वर्गात वाचून दाखवणार आहे. आय वॉज लिटरली शॉक खरंच मी शॉक झालो की असं मी काय आहे म्हणजे मी असं काय केलं. हा तर ते सर मला म्हणाले की तुझी
सी तुझं अक्षर नाहीये चांगलं, नो डाऊट, पण तुझं जे शब्द मांडण्याची पद्धत आहे, तुझी जी भाषा आहे ती खूप सुंदर आहे. आणि त्यामुळे मी मुलांना दाखवणार आहे की तू म्हणजे काय लिहिलंस, कसं लिहिलंस ते. तो खूप मला असं म्हणजे बोलत ना की एक आपण क्लिकिंग पॉइंट होता जिकडे मला असं वाटलं की नाही यार आपण पढाई में भी कुछ कर सकते. तर मग तिथून मला अशी आवड निर्माण झाली म्हणजे स्टडीची नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे होतच, पण तेव्हा मला असं वाटलं की मला आज अप्रिशिएट केलं म्हणजे मी याच्यापेक्षा बेटर करू शकतो असं. तो एक एक्सपिरियन्स होता. तर शहर सोडून ज्यांनी गाठलं गाव आणि आज डॉक्टर मनोज कदम असं बनवलं हे नाव खरोखर. पुढेही ऐकत राहू डॉक्टर मनोज कदम यांची कहाणी. तत्पूर्वी ऐकूया काही सुंदरशी गाणी. ऐकत राहा आश्चर्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते, हो तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि मी आरजे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चांद सीजन 3 कहानी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आज जसं आतापर्यंत आपण ऐकलं की शहराकडून गावाकडे गेलेली व्यक्ती पुन्हा डॉक्टर बनली कशी, आपण ऐकूया आदरणीय डॉक्टर मनोज कदमजी यांचा हा प्रवास. तर गावाकडे तुम्ही शिक्षणाला सुरुवात केली, डॉक्टर बनावं असं केव्हा वाटलं आणि का वाटलं? मी गावी मामाकडे होतो आणि एकदा असंच मामाची तब्येत खूप खराब होती म्हणजे ही गॉट डाईड दॅट टाइम. आणि त्यावेळेस डॉक्टर तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्याचं गाव होतं ते, आणि त्या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे त्यांना तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत घेऊन जावं लागलं होतं आणि त्या डिस्टन्स मध्येच ते ही गॉट एक्सपायर्ड. तर मला असं वाटलं की यार असं का आहे की इकडे डॉक्टर नाही आहेत, की किंवा आपणच जर असं आपल्या फॅमिलीमध्ये कोण डॉक्टर असेल तर ऍटलिस्ट प्रायमरी ट्रीटमेंट आपण देऊ शकलो असतो. तिथे मला असं क्लिक झालं की यार आपण डॉक्टर बनायला पाहिजे. कारण तेव्हा असं काही मोठं हे नव्हतं, म्हणजे कॉलेज एज होतं त्यावेळेस, असं एवढं स्ट्रॉंग डिसिजन कोणी घेतलं नसतं आणि कोणी गाईड पण नव्हतं करत त्यावेळेस. असं मनात एक अशी छोटीशी हे आली की आपण डॉक्टर होऊया. मी 12th पास झालो, ऍव्हरेज स्टुडंट होतो, ऍव्हरेज मार्क्स मला मिळाले. मग त्यानंतर पप्पाने डिसिजन घेतलं की तू मुंबईला ये. आता मी म्हटलं पप्पा मी इकडे मेडिकल कॉलेज किंवा काहीतरी बघतोय, मी शोधतोय, मी आपण इकडे करूयात. नाही म्हटलं तू मुंबईला ये. तर म्हटलं ठीक आहे. मुंबईत मी आलो, पप्पानी मला आपल्या चेंबूरना केलं एक हे कॉलेज आहे, डीएड कॉलेज आहे, आय थिंक गांधी काहीतरी नाव, महात्मा गांधी असं म्हटलं. पप्पानी मला तिकडे ऍडमिशन फिक्स केलं. मी म्हटलं पप्पा मला म्हणजे पुन्हा बुक्स वगैरे हातात नाही, मला पुन्हा शिकवायचं नाहीये. म्हटलं नाही तुला डीएडच करावं लागेल. म्हणलं पप्पा मला ना एक तर डी फार्मसी टाका किंवा मला डॉक्टर बनायची इच्छा आहे, मला डॉक्टर बनायचं. पप्पा बोलले पण तुला हे झेपेल का, म्हणजे जमेल का तुला? म्हटलं नाही मी करेन पप्पा, तुम्ही मला चान्स द्या पप्पा. मग पप्पानी मला मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन साठी खूप आम्ही स्ट्रगल केलं. मी MSCET तेव्हा आमच्या वेळेस जस्ट आलं होतं आमची CET एक्झाम्स, तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होती. निगेटिव्ह नंतर मग ते बरेच इश्यू झाल्यानंतर ती पॉझिटिव्ह मार्केटिंग म्हणजे मार्किंग केलं. त्यावेळेस मग माझे मार्क्स थोडे वाढले आणि त्या बेसवरती मला विरार कॉलेजला मला ऍडमिशन मिळालं, मेडिकल कॉलेजला. आणि मग तिथून माझं मेडिकलची जर्नी स्टार्ट झाली. पण मेडिकलची जर्नी पण एवढी डिफिकल्ट होती. मी एक म्हणजे सांगलीतल्या एका तालुक्यामध्ये शिकून आलेलो एकदम मराठी मीडियमचा मुलगा, सडनली मी डायरेक्ट मेडिकल कॉलेजला गेलो. मेडिकल कॉलेजला गेलो तर म्हणजे मुंबईतला मेडिकल कॉलेज, ते पण असं नाही की बाबा ते पण एक रुरल ठिकाणचं मेडिकल कॉलेज आहे. सगळी मुलं इंग्लिश मध्ये पचर 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 सगळे. मी लिटरली असं एकदम हे झालो, घाबरून गेलो की यार मी यांच्याशी कम्युनिकेशन करू कसं, कसं कम्युनिकेशन कसं, हा बोलू कसं मी यांच्याशी, सगळेच जण हिंदी आणि इंग्लिश मध्ये बोलतात. मी जरा थोडं घाबरून गेलो. म्हणजे लेक्चर्स स्टार्ट झाले, मग पहिले 2 दिवस गेले, 3 दिवस झाले. मी सांगू लिटरली 6 महिने मी रोज संध्याकाळी रडायचो की मला काहीच कळत नाही. म्हणजे मला असं वाटलं की मी हे डिसिजन रॉंग तर नाही घेतलं, मी पप्पांचे एवढे पैशांचे तर बरोबर वाटतं नाही लावणार आहे. 6 महिने असं गेल्यानंतर मी माझं तेव्हा फ्रेंडशिप झाल्यानंतर मी फ्रेंडला विचारलं की यार हे काय चाललंय यार, मला खरंच कळत नाही. आणि तू इतके दिवस मग का गप्प बसला? बोलो नाही मी ट्राय केलं की समजेल, पण अजूनपर्यंत मला काहीच नाही कळलं. मागच्या 6 महिन्यात काय, आणि मेडिकलचं पहिलं वर्ष हे 1.5 वर्षाचं असतं, बरोबर. त्यामुळे अजून 1 वर्ष बाकी होतं. 6 महिने गेले होते, त्यामुळे मला ते 6 महिन्यानंतर कळालं की हे काहीतरी अवघड चाललंय. तो बोलला काय नको टेन्शन घेऊन, मी तुला सांगतो.
की आज जे शिकवत आहेत ते ठीक आहे, आज जे शिकवत आहेत ते घरी जाऊन वाच, पण उद्या जे शिकवणार आहेत ना ते घरून वाचून ये. आणि एक इंग्लिश इंग्लिश मराठी डिक्शनरी घे, कळलं? म्हणजे जे काही आपले मेडिकलचे शब्द आहेत जे तुला कळत नाहीत त्या शब्दांच्या पुढे मराठीमध्ये लिही. तुझ्या बुक्स मध्ये मला मराठी दिसेल ना तरी काय प्रॉब्लेम नाही, तुझंच बुक आहे ना, थोडी कोण दुसरं रीड करणार. मी लिटरली तसं स्टार्ट केलं, मी रोज रात्री 2 तास ते उद्या शिकवणार आज वाचायचो आणि ते मराठीमध्ये लिहायचो. मग नंतर मला ते सगळे शब्द रिपीट होऊन 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 ते आय गॉट टू नो दॅट की व्हॉट इज दिस. आणि मग तो जर्नी स्टार्ट झाला. मी म्हणजे कॉलेज विरारलं होतं, बाबांना बोललो की बाबा मला विरारलाच राहायला द्या ना, म्हणजे विरार इज टू फार. आपण आपण आज विरारला जातो तर फक्त आणि फक्त पिकनिकसाठी जातो. तर बोलले नाही नाही तू अपडाऊनच करशील. मी सकाळी 6:10 चेंबूरवरून लोकल पकडायचो, चेंबूर टू कुर्ला, कुर्ल्याला सोडायची कुर्ला टू दादर, आणि दादरला 7:29 माझ्या अजून लक्षात आहे ती लोकलचं नाव, 7:29 दादर टू विरार ती लोकल पकडायची. ती लोकल मिस झाली की तुम्हाला लवकर चान्स नाही भेटणार विरारला जायचं, म्हणजे खूप रश खूप रश. हाई जर्नी स्टार्ट झाली. मला आजही आठवत आहे सकाळी 6:10 मी निघताना पप्पा फक्त 10 रुपये द्यायचे. 10 रुपये मला असं वाटत 10 रुपयामध्ये काय करायचं आपण आता, कारण स्टेशन पासून कॉलेजला जायचं 5 रुपये फेअर होता, म्हणजे शेअरिंग ऑटो विरार स्टेशन पासून कॉलेजपर्यंत, मग ते 5 जायचे आणि 5 यायचे, राहिलं 0. असं मी करता करता मी 3rd year पर्यंत मला पप्पाने 10 रुपीजच दिले. म्हणजे तुम्ही समजून जा की बाकीच्या काही गोष्टी नाही, टिफिन खायचं आणि घरी यायचं, बाकी कोणतीच कोणतीच गोष्ट नाही. पण पप्पांचं पण तेवढं स्ट्रिक्टनेस असल्यामुळे मी बी आज मी डॉक्टर झालो. खरंच तुम्ही आता जेवढेही मुलाखत दिली त्यामध्ये वडिलांचा वारंवार तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्यांनी लावलेली शिस्त, कारण त्यांनी तुमच्या स्वप्नांना स्वतः घडवलं. आज जे डॉक्टर मनोज कदम आहेत त्या ती जी व्यक्ती आहे ना ती त्यांनी घडवली, त्यामुळे खरोखर त्यांचं मनापासून कौतुक. डॉक्टर बनल्यानंतर ज्या तुम्हाला कळत तुम्ही डॉक्टर बनलाय तो दिवस कसा होता? डॉक्टर बनलो ऍक्च्युली कसं होतं की आमचं कम्प्लिशन झालं, पास आउट झालो, पप्पा खुश झाले, पण ते असा फील नव्हता आला म्हणजे आम्हाला, म्हणजे आम्ही एक्झाम्स वगैरे पास होऊन डॉक्टर झालो असं झालं, पण तो फील नव्हता आला. फील कधी आला माहिती आहे? माझी पोस्टिंग आहे ना ती आमची शिर्डी शिर्डी माहिती आहे, शिर्डी साईबाबा साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलमध्ये झाली आम्ही. आणि त्यात म्हणजे अंगावर त्याचा काटा येतोय की ते तो क्षण खूप महत्वाचा होता. म्हणजे त्या पोस्टिंगमध्ये साईनाथ हॉस्पिटल आहे शिर्डीमध्ये, साईबाबा संस्थानाचं साईनाथ हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलला आमची पोस्टिंग होती तिकडे. आणि जे आपलं साईबाबांचं जे प्रसादालय आहे त्याच्यावरती ती जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला आम्हाला त्यांनी राहायची सोय केली होती. मग आम्ही सकाळी रोज सकाळी तिथून निघायचो, हॉस्पिटलला जायचो, हॉस्पिटलला दिवसभर पेशंट बघायचे आणि संध्याकाळी पुन्हा घरी यायचं, म्हणजे हॉस्टेलला यायचं, असा आमचा प्रवास होता. त्यामध्ये मग आम्ही रुटीन रोज ओपीडीच बघायचो, पण त्या ओपीडीच बघताना जेव्हा नंतर अशी एक 15-20 दिवसांनंतर ओळख झाली ना रोज रुटीन लोक येणारे, ती लोक जी होती ती तिथली लोकल शिर्डीची होती. बरोबर. आणि त्यांच्या असं काही ना काही धंदा होता, प्रत्येकाचा फुलांचा, कोणाचा चहाचा, कोणाचा नाश्त्याचा. आम्ही असं लिटरली त्या स्ट्रीटवरून चालत चालत जायचो, कारण ते जवळ होतं, एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर होते. ते स्ट्रीटवरती चालत जाताना लोक लिटरली आवाज, ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, चहा घ्या, चहा घ्या, ओ नाश्ता घ्या ना, थोडासा घ्या ना, आपुलकी जास्त. आणि तेव्हा ते असं फील, जेव्हा डॉक्टर म्हणून आजपर्यंत आपण मनोज 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 ह्या नावानेच ऐकलं होतं, ते नंतर ते मनोज कमी होऊन डॉक्टर जेव्हा ऐकायला मिळाला ना तो क्षण खूप छान होता. आणि त्यांचा जो रिस्पेक्ट होता ना असं, म्हणजे तेव्हा असं वाटलं आलं की नाही आपण डॉक्टर झालो यार. आता म्हणजे सुरुवातीला आईबाबा नंतर साईबाबा तुमच्या सोबत होते. तर पुढेही ऐकत राहू डॉक्टर मनोज कदम यांचा जीवन प्रवास. तत्पूर्वी ऐकूया काही गाणी खास, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी आरजे गणेश मिरगुले तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ये दिल मांगे चांद सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. आणि आतापर्यंत आपण ऐकलं असेल की गावी खेड्यात शिकलेले ज्यांना इंग्लिश भाषा जास्त जमत नव्हती तरी सुद्धा मेडिकल क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात जाऊन आज ज्यांनी नाव कमवलंय असे डॉक्टर मनोजी कदम आज आपल्या सोबत आहेत. सर आपल्याला माहिती आहे तुम्ही आता डॉक्टर बनलात, त्यानंतर असे बरेचसे प्रसंग आले असतील जे कदाचित भावनिक असतील, व्यावसायिक असतील किंवा कठीण सुद्धा असेल, त्यातले काही प्रसंग आम्हाला सांगा. खूप आहेत, म्हणजे
बरेच पेशंट पाहिलेत ज्यांना लिटरली म्हणजे बोलत ना की आज ट्रीटमेंट झाले त्याचे पैसे द्यायची पण ताकद नाही. आणि मी एक आपल्याच लोकल चेंबर मधल्या एका प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये होतो, तिकडे सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते. आणि त्यामध्ये कोणती गोष्ट कमी असं नाही, ट्रीटमेंटचं क्वालिटी ट्रीटमेंट आहे नो डाऊट, खूप छान ट्रीटमेंट. पण शेवटी प्रत्येक वेळेस तुम्हाला क्लास चांगल्या पेईंग कॅपॅसिटीचा पेशंट येईल असं नसतं. कधी पुअर पण पेशंट, गरीब असतो, कधी कधी परिस्थिती नसते पण आजार मोठा असतो. म्हणजे मी लिटरली बरेच पेशंट बघितले, बरेच लोकांना मी हेल्प केले मनापासून किंवा त्यांना फायनान्शियल हेल्प केली आम्ही, की ज्यांचं सडन कार्डिअक अरेस्ट येतो त्यांना माहिती नसतं, आज सकाळी कामाला निघालेत, सकाळी स्टेशनला कुर्ल्याला पडले आणि तसंच लिटरली डायरेक्ट लोक घेऊन आले हॉस्पिटलवर, आणि ते बघून आम्ही डायग्नोस केलं की यांना कार्डिअक अरेस्ट आहे. आणि अशा वेळेस आपण यु नो प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांची एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी जे काय आहे ते करून देणं ऑन द स्पॉट, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. ते रिलेटिव्ह येऊपर्यंत वाट पण न बघणे. ओके, जे आजकाल जे रील्स वरती दाखवतात की पहिले फॉर्म भरो फिर 1 लाख डिपॉझिट दो, मी एका डॉक्टरला, तुम्ही कोणत्याही एका डॉक्टरला विचारा तुम्ही की असं होतं का की पैसे भरल्याशिवाय तुम्ही ट्रीटमेंट देत. सी, डॉक्टरला पण हार्ट आहे, बरोबर. ओके, डॉक्टरला पण माहिती आहे की आपलं जे जीवन आहे, आपलं जे पुढची लाईफ आहे ती पेशंटला ट्रीट करण्यामध्ये पाठवायची आपली. आणि वी कांट सी पेशंट आपल्या समोर, म्हणजे पेशंट इज डाईंग इन फ्रंट ऑफ मी, आय कांट कंट्रोल माय इमोशन. ते मला माझं काम करावंच लागेल. सो मग असं आम्ही बऱ्याच लोकांना हेल्प केलं ज्यांना फायनान्शियल गरज नाही, होतच नाही, जमतच नाही. मला मुन्नाबाई एमबीएस मधला एक सीन आठवतो, जे म्हणतात की माझ्या मुलीचा जेव्हा मी ट्रीटमेंट करेन तेव्हा माझे हात असे थरथरतील. अशी कधी वेळ आली आहे का आपल्या घरच्यांचाच तपास करायचा होता किंवा उपचार करायचा होता तर? हो हो, आली आहे वेळ. म्हणजे आता जे ज्यांचं मी सारखं सारखं नाव घेत आहे, बाबा पप्पा, त्यांच्याच वेळेस असं झालं माझ्या बरोबर. म्हणजे पप्पांचं एक दिवस फिटनेस साठी पप्पांना घेऊन आलो, आणि पप्पा मेडिकली एकदम फिट होते. संध्याकाळी माझं डिसिजन, म्हणजे आम्ही दोघे बसलो होतो गप्पा मारताना, अचानक त्यांना चक्कर आली. मी बीपी वगैरे शुगर चेक केलं तर शुगर वॉज नॉर्मल, बीपी वॉज हाय. तर आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो बाबांना, आणि मी जेव्हा सिटी स्कॅन केला तर पप्पांच्या ब्रेनमध्ये सिव्हिअर ब्लीडिंग दिसलं. आणि मला मला त्यावेळेस लिटरली असं रिअलाइज झालं की आपण आजपर्यंत सगळ्यांना हेल्प करतोय, एवढं हेल्प करतोय की म्हणजे आउट ऑफ बाउंड्रीज जाऊन, पण आज मी बाबांच्या ह्याच्यामध्ये मी काय करता येणार नाही मला. आणि तो क्षण खूप म्हणजे खूप घाणेरड होता. मी जेव्हा सिटी स्कॅन बघितला तेव्हा आय लिटरली केम टू नो के नथिंग इज देअर, नथिंग इज रिमेनिंग. स्टील मी बाबांना 6 महिने, 6 महिने आम्ही बाबा हॉस्पिटल ऍडमिट होते, कोमामध्ये होते, शुद्धीवरती आलेच नाही, पण वी नेव्हर लूज आवर होप, होईल इम्प्रूव्हमेंट. बाबांच्या आठवणीने डॉक्टरांच्या डोळ्यात आले पाणी, त्यांना थोडं सावरू द्या. तोपर्यंत तुम्ही ऐका काही सुंदरशी गाणी, ऐकत राहा आचरण 90 FM, युअर ओन रेडिओ. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी आरजे गणेश मिरगोले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास कार्यक्रम ज्याचं नाव आहे ए दिल मांगे चांस सीझन 3, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांची. तर खेड्यात राहून मराठमोळा व्यक्ती जेव्हा शाळा शिकायला येतो ज्याला इंग्लिश भाषाही येत नाही, आणि आज तो डॉक्टर बनतोय. जसं त्यांनी सांगितलं की मी ट्रेनने प्रवास करत होतो, आज स्वतःच्या गाडीतून फिरतायत. तर खरोखर एक जबरदस्त असा प्रवास आपण या व्यक्तीचा ऐकतोय. डॉक्टर, या संपूर्ण प्रवासामध्ये जर कोणाचे आभार व्यक्त करायचे असतील ज्यांनी तुम्हाला सहकार्य केले तर कोणाचे व्यक्त कराल? पप्पा, पप्पा आणि पप्पा. क्या बात आहे. खरं पप्पांनी जी तुम्हाला शिस्त लावली ती खरोखर जबरदस्त होतीच. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये जसं आपण पाहिलं की आपण एक मित्र भेटला तुम्हाला, ज्याने सांगितलं की तुम्हाला गायडन्स केलं की तुम्हाला इंग्लिश भाषेनं सुद्धा गरजेचं आहे, तर श्रोते हो तुम्हाला सुद्धा हा एक आदरणीय असा त्यांचा प्रवास आहे की तुम्हीही खेड्यात शिकत असाल आणि जर तुम्हाला इंग्लिश भाषा येत नसेल तर स्वतःला कमजोर समजू नका, स्वतःला अधिक ताकदवान बनवा. सर, तुम्ही स्वतः आमच्यासाठी एक आदर्श आहात, तर तुम्ही ह्या विद्यार्थ्यांना किंवा जे श्रोते आमचे ऐकतात त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी मार्गदर्शन हेच करेल की जर तुम्ही एखादी गोष्ट स्वतः मनातून ठरवताय तर ती करण्यामागे तुमचे
फक्त आणि फक्त एफर्ट्स, म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो की प्रयत्न आणि जिद्द हीच गरजेची. तुम्हाला अजिबात कोणाची गरज नाहीये की कोणी तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे, कोणी तुम्हाला उभं केलं पाहिजे, कोणी तुम्हाला सकाळी उठवलं पाहिजे, कोणी तुम्हाला अभ्यास करायला लावला पाहिजे. तुम्ही जर एकदा डिसाईड केलं की मला डॉक्टर, इंजिनियर, ऍडव्होकेट काहीही बनायचं, तर ते फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच साध्य करू शकता. आज तर तुम्ही यशस्वी असे डॉक्टर आहात, पुढे काय करायचंय अजून आपल्याला? पुढे माझे खूप मोठे स्वप्न आहेत. मला एक असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचे रिस्ट्रिक्शन्स नसतील आणि गरीब लोकांना हवी अशी ट्रीटमेंट मनसोक्त ट्रीटमेंट देता येईल, असं एक सुसज्ज हॉस्पिटल क्रिएट करायचं आहे मला. क्या बात जो वारसा तुम्ही आई वडिलांकडून घेतलात, म्हणजे अर्थात तुमच्या आई वडील डॉक्टर नव्हते पण दुसऱ्यांना देण्याचा जो वारसा तुम्ही घेतला तर तोच पुढे तुम्ही चालवताय, ही खरोखर विलक्षण चांगली गोष्ट आहे. आणि मला एक सांगायला आवडेल, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एफर्ट्स काय म्हणतात ते मराठीमध्ये, म्हणजे ज्या व्यक्तीला कधी काय इंग्लिश भाषा जमत नव्हती आज त्याला मराठी शब्द शोधावे लागतात. आमूलाग्र बदल आहे सर, खरोखर मान्यजोगा हा बदल आहे. जाता जाता सर मी एवढं सांगेल की तुम्ही या संपूर्ण बिझी शेड्यूलमध्ये आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढील प्रवासासाठी, तुमच्या पुढील स्वप्नासाठी तुम्हाला खूप खूप लाख लाख अशा शुभेच्छा. आचार्य 90 FM तर्फे मी आपले आभार व्यक्त करतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही ऐकत राहा पुढील कार्यक्रम. पण तत्पूर्वी तुमच्याही आजूबाजूला किंवा ओळखीचे जर असे कोणी असेल ज्यांनी शून्यातून आपलं आयुष्य घडवलेलं आहे तर आमच्याशी जरूर संपर्क साधा. ऐकत राहा आचार्य 90 FM खास कार्यक्रम आरजे गणेश मिरवले सोबत, ए दिल मांगे चान्स, कहाणी शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्याची. धन्यवाद.